नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती भाकरे, जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर नांदेड। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत त्रिकोणासन। बरं, सांगा पाहू याच्या आधीचे आपण आसन केलेत की नाही, नियमित व्यायाम करता आहेत की नाही, रोज एक्सरसाइज करता आहेत की नाही, आणि स्वतः स्वतःची काळजी घेत आहेत की नाही। स्वतः स्वतःची काळजी घ्या, दुसऱ्यांची काळजी घ्या, सगळ्या विषयांचा अभ्यास करा, त्याचबरोबर शरीर निरोगी राहील याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे। त्यामुळेच फिजिकल एज्युकेशन या विषयाचे सुद्धा वारंवार पिरियडच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहोत। मुलांनो, आपण भरपूर आसन बघितले, आज आपण बघणार आहोत त्रिकोणासन। आता त्रिकोणासन कसे करावे, आपल्या डेली रुटीनमध्ये आहे, तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तरी एक रिव्हिजन या माध्यमातून आपण त्रिकोणासन करूया। सर्वप्रथम नेहमीप्रमाणे आपल्या शरीराची हालचाल करायची आहे, व्यायाम करायचा आहे आणि आसनाला सुरुवात करायची आहे। त्रिकोणासन करताना सरळ दोन्ही पायावर उभे राहा। दोन्ही पायांमध्ये साधारणपणे 3 ते 4 फूट अंतर ठेवा। प्रथमतः डायरेक्ट अंतर नाही ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः सावधानी या स्थितीत उभं राहून हळूच पायाची दिशा बदलायची आहे आणि ते अंतर वाढवायचं आहे। उजवं पाऊल 90° तर डावे पाऊल 15° उजवीकडे फिरवा। उजवा पाऊल राईट लेग्स 90° 90 काटकोनवर ठेवायचा आणि 15° म्हणजे थोडा मागेपुढे हा राहणार आहे। तुमच्या डाव्या पायाची टाच आणि डाव्या पायाच्या कमानीचा भाग एका रेषेत असू द्या। डाव्या पायाची टाच म्हणजे मागची बाजू आणि कमानी एकमेकांच्या रेषेतच असू द्या। दोन्ही पावलांची पकड जमिनीवर घट्ट आहे याची खात्री करून घ्या। याचा अर्थ घट्ट म्हणजे पाय घट्ट कसे होतात हे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो। घट्ट याचा अर्थ आहे की जमिनीला रोखून जमिनीपासून पक्के पाय पूर्ण भार जमिनीवर असला पाहिजे, हलकं उभं राहता कामा नये। आणि शरीराचे वजन दोन्ही पायाच्या समान आहे ना याचे लक्ष असू द्या। आता पायाची दिशा मागेपुढे बदललेली आहे, दोन्ही पायांमध्ये अंतर झालेलं आहे। त्या अंतरच्या वेळेस काय तुम्हाला असं वाटेल की जर हे शरीराचं 1 15° आहे आणि 1 90° आहे म्हणजे तफावत आहे, तर याचा अर्थ काय की तुम्ही बॅलन्स मागेपुढे ठेवणार आहे का? नाही, शरीराचं वजन दोन्ही पायावर समान असू द्या, याची नीट काळजी घ्या। हां, तदनंतर त्यानंतर काय करा, एक दीर्घ श्वास आत घ्या। श्वास सोडल्यानंतर कंबर सरळ ठेवत उजवीकडे झुकताना दोन्ही हात एका रेषेत ठेवा। बघितलेलं आहे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, एक दीर्घ श्वास सोडायचा आहे, कंबर सरळ करायची आहे उजवीकडे झुकताना, परत उजवीकडे झुकायचं आहे, एका रेषेत ठेवा आणि उजव्या हात जमिनीकडे तर डावा हात हवेत, हवेत म्हणजे आकाशाच्या दिशेला। अल्टरनेट टो टच ज्याप्रमाणे आपण करतो त्याचप्रमाणे बोट डाव्या हाताचे खाली आणि उजव्या हाताचे वर, किंवा डाव्या हाताचे वर किंवा उजव्या हाताचे खाली, हे आसन अल्टरनेट करायचे असतात। कमरेत न वागता सहजासहजी शक्य होईल अशा रीतीने उजवा हात उजव्या पायाच्या नगडवर, घोट्यावर किंवा जमिनीवर पाय जवळ ठेवा। आलं ना लक्षात, कंबर न वागता, आपली कमर वागवायची नसते, आपल्या कमरेला ताण द्यायचा असतो, ह्या कमरेला आपण ताण द्यायचा असतो, अशा रीतीने उजवा हात उजव्या पायाच्या नगडीवर आणि जमिनीवर पाय जवळ ठेवायचा। डावा हात खांद्यातून सरळ ठेवत छातीकडे ताना,
आणि आपली छाती आहे ती या बाशेला बाजूला अशी तानायची असते. डोके सरळ किंवा डावीकडे वळवा, नजर डाव्या हाताच्या तळव्याकडे. आणि आपण करताना विद्यार्थी मित्रांनो, तर आपली नजर जो हात असेल त्या हाताच्या बाजूलाच राहील. डावा हात असेल तर डाव्या हाताच्या दिशेला वर राहील, किंवा उजवा हात असेल तर उजव्या बाजूच्या हाताला वर राहील. तुमचे शरीर पुढे मागे न झुकता बाजूला झुकले आहे याची खात्री करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करतात, बरेचसे लोक झुकताना समोरच्या साईडला किंवा बॅक साईडला असे झुकतात. असे न झुकता आपलं शरीर एकदम त्रिकोण असं एकदम काटकोनाप्रमाणे 90° कोण पाहायला दिलेला आहे त्याच्या सरळ रेषेला यायचं आहे, कमरेला ताण द्यायचा आहे याची काळजी करून घ्या. ओटीपोट आणि छाती पूर्ण उघडली आहे ना, ओटीपोट खालचं पोट, छाती पूर्ण उघडली आहे ना आणि पूर्ण दिसते, ताण आलेला दिसतो याची खात्री करून घ्या. शरीर स्थिर ठेवून थोडासा आणखीन थोडासा ताण वाढवा. शरीर स्थिर ठेवायचं आहे आणि पूर्ण वरच्या दिशेला बघत ताण द्यायचा आहे. दीर्घ श्वास सरळ ठेवा, दीर्घ श्वसन करून ठेवा, पूर्ण श्वास रोखून ठेवा. प्रत्येक श्वासाबरोबर शरीरातला आणखीन विश्राम द्या. श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे, घ्यायचा आहे आणि सोडायचं आहे. आपले लक्ष शरीर आणि श्वासावर असू द्या. आपलं अनबॅलन्स होत नाही आहे ना, आपण पडणार नाही आहे ना, आपलं श्वासोच्छ्वास क्रिया फास्ट किंवा श्लो नाही ना, याची काळजी घ्या. श्वास आत घेते उभे राहा आणि श्वास पूर्ववस्थितीत, श्वास घेते वेळेस पूर्ववस्थितीत उभं राहायचं आहे दोन्ही पायांवर. दोन्ही हात शरीराजवळ आणा आणि पुन्हा आपले दोन्ही हात शरीराजवळ आणायचे आहे. पाय सरळ एकत्र करा आणि पाय आपण सावधानच्या स्थितीत काटकोनप्रमाणे उभं राहायचं आहे. याच कृती डाव्या बाजूने सुद्धा हे आसन करायचं. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम उजव्या बाजूने नंतर डाव्या बाजूने, म्हणजे शरीराच्या दोन्ही भागाला, शरीराच्या दोन्ही अवयवाला, शरीराच्या दोन्ही अंगाला हा व्यायाम होईल याची काळजी करा. डावी आणि उजवी ही बाजू सांभाळून करायची आहे. आता त्रिकोणाचे कोणते लाभ आहे? त्रिकोणाचे विद्यार्थी मित्रांनो 5 लाभ आहे. ते कोणकोणते? पाय, गुडघे, घोटे, हात आणि छाती यामध्ये बळकटी येते. पाय म्हणजे जेव्हा आपले पाय एकमेकांना पूर्ण बॅलन्स पायावर होते, गुडघे जे आपण बॅलन्स करून वागतो, घोटे पूर्ण पायाचा घोट त्याच्यावर आपण अवलंबून असतो, हात हाताचे एक खालच्या बाजूला आणि एक वरच्या बाजूला, बोटाचे पंजे सरळ आणि छातीसुद्धा अर्धी जमिनीकडे आणि अर्धी आकाशाकडे असते, अशा वेळेस पाय, गुडघे, घोटे, हात आणि छाती हे बळकट बनण्यास मदत होते. कंबर, माकड हाड, मांडीचे सांधे आणि सैव खांदे, छाती आणि पाठीचा मणका लवचिक बनतात आणि खुलतात. हा व्यायाम दररोज केल्याने जो कंबरेचा त्रास असतो तो कमी होतो. माकड हाड, आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना असं बसायची सवय आहे आणि त्यामुळे काय होते, त्याचा प्रभाव कमरेवर आणि माकड हाडावर पडतो. शोल्डर, कंबर आणि पायांचे सांधे यावर परिणाम होतो आणि न कळतच मुलं किंवा मुली, पुरुष किंवा स्त्री, त्यांना शोल्डरच्या माध्यमातून कुबडं निघण्याची शक्यता असते. परंतु नेहमी सरळ बसल्याने, ताट बसल्याने किंवा नियमित आसन केल्याने हा त्रास फार कमी प्रमाणात जाणवतो. सांधे, स्नायू, खांदे, छाती आणि पाठीचा मणका लवचिक बनतो. वारंवार केल्याने त्याला सवय होते. सवय झाल्याने काय होते, माणूस सहज करू शकतो. आता जे रोज करत नाही त्यांना आपण सांगितलं की तुम्ही पद्मासन करा, त्यांना येणार आहेत का? नाही. परंतु जे नियमित करतात त्यांना सांगितलं की ते ताबडतोब 1 मिनिटात करतील. तसंच त्रिकोणासन करताना आता बरेच लोक आम्हाला वागता येत नाही, परंतु हाच व्यायाम दररोज केल्याने ऑटोमॅटिकच आपलं शरीर वाग देण्यास प्रवृत्त होते.
मानसिक आणि शारीरिक समतोल प्राप्त होतो। मानसिकता आणि शारीरिकता एकदम दोन्ही बॅलन्समध्ये राहतात। पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। हा व्यायाम पोटाचा वगैरे असतो। पोटाला ताण पडतो, खालच्या आणि वरच्या बाजूने, उजव्या आणि डाव्या बाजूने दोन्ही होते, तर पचनक्रियेसुद्धा त्रिकोणासनमुळे मदत होते। अकारण भीती आणि ताणतणाव कमी होतात। उगाचच आपल्याला भीती वाटते, सायटिका पाठदुखी कमी होते। उगाचच आपण याचा त्याचा विचार करतो, तो विचार न करता ताणतणाव कमी होतो, पाठदुखी कमी होते। त्रिकोणासन करण्यासाठी सूचना। विद्यार्थी मित्रांनो, पण ते का करू नये, का करावे हे आता सांगितलेलंच आहे, पण कोणतेही आसन करताना सूचनेचं पालन करणं आवश्यक आहे। त्रिकोणासन करण्यापूर्वी शरीरात सैल करणारे व्यायाम करणे गरजेचेच आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रथमच तुम्हाला सांगितलं की कुठलेही आसन कुठलेही काही करताना आपल्या शरीराला सैल करण्यासाठी, वाक देण्यासाठी किंवा एकदम मोकळं बनण्यासाठी शरीराला हालचाल आणि एक्झरसाईज व्यायामाची गरज असते। पुढे वागताना तोल जाऊ नये म्हणून अत्यंत हळूहळूपणे कृती करायची असते। आणि तुम्हाला सांगितलेलं आहे, खाली वागताना तुमचा तोल बॅलन्स जाऊ नये, त्याच्यामुळे करायचं असते। आता त्रिकोणासन करताना प्रथमतः म्हणून एक नॉर्मल, सगळे आपण जशा ज्याप्रमाणे एक्झरसाईज करतो त्याचप्रमाणे त्रिकोणासन करण्यापूर्वी कटीचक्रासन, कोणासन आणि वृक्षासन हे केले तर तुम्हाला त्रिकोणासन करण्यास इझी जाईल आणि याची मदत होईल। खबरदारी विद्यार्थी मित्रांनो, आता खबरदारी म्हणजे काय, केव्हा करू नये? ज्यांना डोकेदुखी आहे, जुलाब आहे, काही प्रॉब्लेम आहे, अशा व्यक्ती कमी आहे, रक्तदाब कमी आहे, ब्लड प्रेशर आहे, मानदुखी आहे, पाठदुखी असणाऱ्यांनी हा व्यायाम करू नये। ब्लड प्रेशर हाय आहे किंवा लो आहे अशाही व्यक्तींनी करू नये, याची खबरदारी घ्यावी आणि शक्यतोवर टाळावे। आता विद्यार्थी मित्रांनो बघा, उजवा पाय आणि डावा पायामध्ये अंतर 15 अंश आणि 90 अंशाचा, हाताचे पंजे सरळ आहे, नजर वर आहे आकाशाकडे, तुम्ही बघतच आहात या चित्राच्या माध्यमातून, हात खाली नजरवर, बोटं चिटकलेले अभावाच्या दिशेने, कमरेला ताण, स्नायूला ताण, मांड्यांना ताण, पायाला ताण, घोट्याला ताण, अशा वेळेस काय होतो, आपलं शरीर सुदृढ बनते। आताच आपण त्रिकोणासनबद्दल माहिती बघितलेलीच आहे। आता आपण बघणार आहोत कटीचक्रासन। कटीचक्रासन म्हणजे काय, एकदम सोपा सरळ आसन आहे। सगळे आसन करतात त्याचप्रमाणे या आसनाला सुद्धा आपण एक्झरसाईज करायचे आहे। दोन्ही पाय एकत्र करून उभे राहायचे आहे, दोन्ही पायावर उभं राहायचं आहे, श्वास घेत दोन्ही हात सरळ पुढे तळहात एकमेकांकडे करून जमिनीला समांतर करूया या दिशेला। विद्यार्थी मित्रांनो खात्री करून घ्या की दोन्ही तळहांमध्ये खांद्याएवढेच अंतर असावे। कोणतेही आसन करतं खांद्याएवढं म्हणजे जे आपले शोल्डर आहे त्या शोल्डरच्या लेवलनीच आपल्या हाताचं अंतर असं नको असं नको असं नको, जेवढं आहे तेवढंच आपल्या अंतर असावं। श्वास सोडत कमरेला पिळी देऊन हळूवार उजवीकडे वळा, उजव्या खांद्यावरून मागे पहा। श्वास सोडत कमरेतील पिळी देऊन हळूवार उजवीकडे वळा, उजवीकडे वळायचं आहे। नंतर उजव्या खांद्यावरून मागे बघा, मागे बघायचं आहे। श्वास सोडत डाव्या बाजूला वळत आसन करा। नंतर श्वास सोडताना पुन्हा डाव्या बाजूला वळून आसन करायचं आहे।
श्वास सोडत आसन सोडा, समोर घ्या, परत श्वास सोडायचा आहे, समोर घ्यायचा आहे, आसन सोडायचं आहे, परत आसन करायचं आहे, श्वास घ्यायचा आहे आणि बाजूला यायचा आहे. आपल्या दोन्ही बाजूंना ही कृती परत परत करत राहा. मग श्वास सोडत हात खाली घ्या. ही क्रिया आपण नेहमीच करतो विद्यार्थी मित्रांनो एक्झरसाईज करताना, परंतु तुम्हाला माहिती नाही आहे, याला कटीचक्रासन असे म्हणतात. बघा, सोबत करत आहे आपण हा व्यायाम. करायचा आहे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. कटीचक्रासनाचे लाभ: अपचन दूर होण्यास अत्यंत उपयोग, कारण की अशा वेळेस उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे आपण बघत असतो, वळत असतो, शरीराला हालचाल देत असतो, तर त्याचा ताण ऑटोमॅटिकच पोटाच्या वर पडतो. त्याच्यामुळे काय होते, अपचन दूर होण्यास अत्यंत उपयुक्त होतो. कंबर आणि मणक्याची लवचिकता अधिक मजबूत बनते. कंबर आणि मणकं, मान आणि कंबर हे एकसारखे आपले अवयव फिरत असतात विद्यार्थी मित्रांनो. दोन्ही क्रिया एकसारख्या सुरू असतात, त्याच्यामुळे मणका आणि कंबर याला मजबूती मिळते. हात आणि पायाच्या स्नायूसाठी उपयुक्त. ज्याप्रमाणे हाताचा व्यायाम सुरू असतो त्याचप्रमाणे पायाचा व्यायामसुद्धा सुरू असतो, तर त्या स्नायूंना स्वाभाविकच मदत मिळणारच. अशा वेळेस हाताचा आणि पायाचा स्नायूंना उपयुक्त मदत मिळते, हालचालीला योग्य होते आणि ते एकदम कामी पडतात. मान आणि खांद्याचे स्नायू खुलतात, जे जकडतात हे होतात, ताण पडतात, अकडतात ते मोकळे होतात. पोटातील आणि कमरेचे स्नायू मजबूत बनतात. ज्यांना अपचनाची असते, जेवण पचत नाही, अशा व्यक्तींना काय होते, स्नायू कटीचक्रासन केल्याने स्नायू मजबूत बनतात आणि पाचनास मदत करतात. बैठे काम असणाऱ्यांनी अतिउपयोगी. आणि विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसचे लोक, शाळेत विद्यार्थी मित्र 8-8 तास बसतात, आणि जे घरकाम करणारे आहेत, ऑफिसमध्ये काम करणारे आहेत, जे जास्ती बसलेले व्यक्ती काम करतात, अशा व्यक्तींना कटीचक्रासनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण लाभ होतो. त्यांनी अवश्य हे आसन करावे. कटीचक्रासन कोणी करू नये. आता तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणी करावं, कोणासाठी उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे कोणी करू नये हे सुद्धा सांगितलेलं आहे. गरोदरपणात, तसेच हर्निया, स्लिप डिस्क आणि अलीकडेच पोटाची शस्त्रक्रिया असल्यानी कटीचक्रासन करू नये. हे स्वाभाविकच आहे. कुठलंही आसन करताना प्रेग्नेंट, ऑपरेशनवाले, ज्यांना मोठा आजार आहे, पोटाचा आजार आहे, ज्यांच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहे, अपेंडिक्सचे ऑपरेशन झालेले आहे, सिझर झालेले आहे, अशा व्यक्तींनी कटीचक्रासन करताना डॉक्टरांची सल्ला घ्या, किंवा जेव्हा बरं वाटेल तेव्हाच करायचं आहे. मणक्याचेही काही आजार असतील तर हे आसन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मान दुखते, पाठीचे मणका याला त्रास होतो, अशा वेळेसुद्धा हे आसन करताना डॉक्टरांना विचारायचं आहे की बाबा रे, हे आसन केलं तर चालते का? विद्यार्थी मित्रांनो बघा, कटीचक्रासनाचा फोटो कमरेला मिळतो आहे, पायाला मिळतो आहे, हाताला मिळतो आहे, पोटाला मिळतो आहे आणि मानेलासुद्धा मिळतो आहे. मुवमेंट्स असतात, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, डावीकडून सरळ बघायचं आहे, मग उजवीकडे जायचं आहे, पुन्हा सरळ बघायचं आहे, परत डावीकडे जायचं आहे. हे आसन असे करतात. तर तुम्हाला कळलंच असेल, आज आपण दोन आसनाची माहिती बघितलेली आहे. पहिलं त्रिकोणासन आणि दुसरं कटीचक्रासन. तर धन्यवाद. हे आसन घरी करा आणि व्यवस्थित राहा. धन्यवाद.